गजानन महाराज मंदिर ते तुर्मला मंगल कार्यालय मार्गावरील व्हाईट टॉपिंगच्या कामाचं आज दुसऱ्यांदा उद्घाटन झालं. शासनाकडून आलेले 24 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या व्हाईट टॉपिंगचे 5 रस्त्यांपैकी शहरातील गजानन महाराज मंदिर चौक ते तिरुमला मंगल कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचं काम गेल्या 9 महिन्यांपासून पावसाळा आणि भूमिगत गटार योजनेमुळे रखडलं होतं. या प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानं या रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं आज दुसऱ्यांदा या कामाचा शुभारंभ आमदार अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक राजू वैद्य यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. गजानन महाराज मंदिर ते तिरुमला मंगल कार्यालय या मार्गावरील एका बाजूचं काम यापूर्वीच पूर्ण झालं होतं, तर समोरील बाजूचं काम रखडल्यानं या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पुन्हा एकदा या रस्त्याचं रखडलेलं काम सुरू झाल्यानं या परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.